गुड आफ्टरनून गाइज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ए टू डी आणि डी टू ए कन्व्हर्टर बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याचे न्यूमरिकल प्रॉब्लेम बघितले. आता शेवटचं चॅप्टर बघूयात म्हणजे सिलेबसचं, त्याचं नाव आहे पेपर सेकंडचं कम्प्युटर फंडामेंटल्स. ओके, त्याचं इंट्रोडक्शन बघू. आफ्टर कम्प्लिटिंग द स्टडी ऑफ कम्प्युटर हार्डवेअर कंटेनिंग डिजिटल सर्किट ॲट द एंड ऑफ दिस पेपर इन द लास्ट टॉपिक वी विल डिस्कस द कम्प्युटर फंडामेंटल्स इन्क्लुडिंग जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कम्प्युटर विथ इनपुट आउटपुट अँड पेरिफेरल डिवाइसेस. दिस टॉपिक ऑल्सो कंटेन्स द सेकंडरी मेमरीज अँड अबाउट पी सी स्पेसिफिकेशन्स. दिस चॅप्टर कंटेन्स ओनली मोस्ट पॉप्युलर अँड कॉमन आय ओ डिवाइसेस कॉल्ड ऑक्झिलरी डिवाइसेस. आफ्टर कम्प्लिटिंग दिस टॉपिक वन कॅन अंडरस्टँड that a computer is a digital machine that accept instruction and data, process it and sends to a display and results with the help of standard output devices. Okay, तर आपल्याला आपण काय याच्या अगोदर जे कम्प्युटर हार्डवेअरमध्ये डिजिटल सर्किट्स वगैरे लागणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशनल सर्किट, सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे थोडक्यात मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर, नंतर फ्लिपफ्लॉप्स, काउंटर्स आणि रेजिस्टर्स, असे हे डिजिटल सर्किट लागतं, हे आपण सगळं बघितले. तर हे आता याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं कम्प्युटर फंडामेंटल्स. तर कम्प्युटर फंडामेंटलमध्ये याची डिजिटल आपल्याला ब्लॉक डायग्राम बघायची, डिजिटल कम्प्युटरची त्याचे इनपुट आउटपुट आणि पेरिफेरल डिव्हायसेस बघायची, त्याच्यानंतर त्याची सेकंडरी मेमरी कोणती असते आणि दॅट इज पी सी पर्सनल कम्प्युटर म्हणजे त्याचे स्पेसिफिकेशन बघायचे. नंतर याच्यामध्ये काय बघायचे, जे मोस्ट पॉप्युलर आणि कॉमन आय ओ डिवाइस आहे तर त्याला आपण काय बोलतो, की त्याला बोलतो ऑक्झिलरी डिवाइसेस, दॅट इज सेकंडरी डिवाइसेस बोलतात, सेकंडरी मेमरीला किंवा सेकंडरी डिवाइसेसला ऑक्झिलरी डिवाइसेस पण बोलतात. ओके, तर याच्यानंतर हे चॅप्टर झाल्यानंतर आपल्याला काय काय अंडरस्टँड करता येईल की कम्प्युटर काय आहे, की एक डिजिटल मशीन आहे, ते काय करतं म्हणजे इन्स्ट्रक्शन डेटा ॲक्सेप्ट करतं, त्याच्यावर प्रोसेस करतं आणि डिस्प्लेला सेंड करतं, आणि रिझल्ट जो आहे तो डिस्प्लेवर सेंड करतं, आणि कशाची हेल्प, विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड आउटपुट म्हणजे स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइसेसच्या मदतीने. ओके, त्याला बोलतात कम्प्युटर. तर कॉम्प्युटरची पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया. कॉम्प्युटर इज अ डिजिटल मशीन दॅट ॲक्सेप्ट्स इन्स्ट्रक्शन अँड डेटा, प्रोसेस इट अँड सेंड इट टू डिस्प्ले द रिझल्ट विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइसेस. ओके, तर ॲक्च्युली कॉम्प्युटरचा जो फुल फॉर्म आहे तो कसं आहे, COMPUTER, कॉमनली ऑपरेटेड मशीन पर्टिक्युलरली यूज फॉर ट्रेड, एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, आय रिपीट वन्स अगेन, बघा म्हणजे काय कॉम्प्युटरची म्हणजे जो फुल फॉर्म आहे, ॲक्च्युली कॉम्प्युटर हा शब्द कसा आला, म्हणजे कॉमनली ऑपरेटेड मशीन पर्टिक्युलरली यूज फॉर ट्रेड, एज्युकेशन अँड रिसर्च, असं कॉम्प्युटरचं फुल फॉर्म. ओके, तर बघूया आपण, तर ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर बघूया. तर काय ब्लॉक डायग्राम, द कम्प्लीट आर्किटेक्चर ऑफ अ डिजिटल कॉम्प्युटर कॅन बी डिवायडेड इन टू 5 फंक्शनल सेक्शन. द सिक्वेन्स इज रिसिविंग फ्रॉम इन्फॉर्मेशन ऑर कमांड इनपुट, इट प्रोसेसेस दिस इन्फॉर्मेशन इन सम वे अकॉर्डिंग टू द कमांड ऑर इन्स्ट्रक्शन इन द CPU अँड इट देन प्रेझेंट्स the result in a useful form out, that is output. Figure 7.1 shows a basic structure of a computer. आता याच्यामध्ये काय बेसिक जो आर्किटेक्चर आहे कॉम्प्युटरचं, तर तो डिजिटल कॉम्प्युटर याच्यामध्ये 5 फंक्शनल पार्ट आहेत, राईट. आणि त्याचे जे सिक्वेन्स आहे तर काय करतं, अगोदर इन्फॉर्मेशन देतं, म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे काय करतं, कमांड काय वापरून, इनपुट डिवाइस वापरून देतं, आणि त्याच्यावर प्रोसेस करतं, आणि ते इन्फॉर्मेशनवर प्रोसेस केल्यानंतर काय होतं, तर ते प्रोसेसेस धीस इन्फॉर्मेशन इन सम वे अकॉर्डिंग टू द कमांड ऑर इन्स्ट्रक्शन. आणि ती जी प्रोसेस आहे, जसं इनपुट डिवाइसकडनं CPU ला काही कमांड दिलेले त्याच्यानुसार प्रोसेस करतं, आणि हे सगळं कुठं होतं, प्रोसेस
सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये, आणि मग काय होतं, आणि जो रिझल्ट आहे तो रिझल्ट यूजफुल फॉर्ममध्ये आउटपुट डिवाइस आपल्याला डिस्प्ले करतं. ओके, आणि याचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे तो आपल्याला बघायचा आहे आता. तर याच्यामध्ये बघा फाईव्ह कोणकोणते फंक्शन आहेत, फंक्शनल पार्ट आहेत, बघूयात अगं अगोदर. पहिला आहे इनपुट डिवाइस, राईट, इनपुट, नंतर कंट्रोल, ए एल यू, मेमरी, आउटपुट आणि ऑक्झिलरी मेमरी. ओके, तर याच्यामध्ये इनपुट डिवाइस म्हणजे काय, आपल्याला कमांड म्हणजे जो प्रोग्रॅमर आहे किंवा यूजर आहे तो काय करू शकतो, कम्प्युटरला प्रोग्राम म्हणजे काय देऊ शकतो, कमांड देऊ शकतो बाय युजिंग इनपुट डिवाइस, राईट. नंतर त्याच्यामध्ये जो सी पी यू आहे, सी पी यूमध्ये काय काय कंटेन आहे, एक तर कंट्रोल युनिट असतं, ए एल यू असतं, दॅट इज अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, आणि मेमरी असते. तर मेमरी आणि नंतर जर आपल्याला डिस्प्ले राही करायचं असेल तर तो असतो काय, आउटपुट डिवाइस. आणि दुसरी जी एक्सटर्नल मेमरी असते, सेकंडरी मेमरी, त्याला बोलतात ऑक्झिलरी मेमरी. ओके, तर बघूया आता याच्यामध्ये पाच पार्ट कोणते आहेत. तर आपण तर याच्यात बघूयात की याच्यात फाईव्ह मेन ब्लॉक कोणकोणते आहेत, आणि ही जी डायग्राम बघितली आपली कशाची आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कॉम्प्युटरची. तर बघूया, इट शोज अ फाईव्ह मेन ब्लॉक्स. फर्स्ट इनपुट डिवाइस, सेकंड सी पी यू दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, थर्ड वन इट कंटेन्स थ्री सेक्शन, दॅट इज कंट्रोल युनिट फर्स्ट, अँड सेकंड अरिथमॅटिक युनिट दॅट इज ए एल यू, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, अँड थर्ड वन इज इंटरनल मेमरी, अँड थर्ड मेन थर्ड ब्लॉक इज आउटपुट डिवाइस, फोर्थ ब्लॉक इज अ फोर्थ इज ॲड्रेस डेटा बस, अँड फिफ्थ इज अ ऑक्झिलरी मेमरी. दीज आर द फाईव्ह मेन ब्लॉक्स इन अ डिजिटल ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कॉम्प्युटर्स. ओके, सो लेट अस सी कम्प्युटर्स. कम्प्युटर्स द मोस्ट कॉम्प्लिकेटेड डिजिटल सिस्टीम्स आर नॉट कवर्ड इन दिस टॉपिक. इन दिस टॉपिक कॉम्प्लिकेटेड डिजिटल सिस्टीम्स आर नॉट कवर्ड इन. ओके, तर आता बघू याच्यामध्ये, देर आर एंटायर बुक्स अबाउट आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर, हिअर लेट अस सी द ब्रीफ आयडिया अँड फंक्शन ऑफ इच ब्लॉक. तर याच्यामध्ये हे जे टॉपिक आहे, हे जे बुक, याच्यामध्ये काय, तर फक्त आर्किटेक्चरबद्दलच आपल्याला कम्प्युटरचं डिस्कशन करायचं आहे. तर ते कॉम्प्लिकेटेड डिजिटल सिस्टीम आहे, तर ते ह्या टॉपिकमध्ये घेतलेलं नाही आहे, फक्त आपल्याला आर्किटेक्चर बघायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघायचं. ओके, हिअर लेट अस सी द ब्रीफ आयडिया अँड द फंक्शन ऑफ इच ब्लॉक. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तर प्रत्येक जो ब्लॉक आहेत डिजिटल कॉम्प्युटरचे मेन ब्लॉक, तर त्याचं फंक्शनिंग बघायचं. ओके, तर सुरुवात बघूयात आता आपण लगेच. तर पहिलं आहे इनपुट डिवाइसेस, राईट. तर बघूया इनपुट डिवाइसेसमध्ये काय, इन डिजिटल कॉम्प्युटर सी पी यू इज द हार्ट ऑफ द कॉम्प्युटर, अँड इनपुट अँड आउटपुट दॅट इज आय ओ डिवाइसेस ॲक्ट ॲज द इंटरफेस बिटवीन मेन अँड कॉम्प्युटर मशीन. आता हे जे डिजिटल कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये सी पी यू जे आहे, जो सी पी यूला काय बोलतात, इट इज द हार्ट ऑफ कॉम्प्युटर, आणि इनपुट आउटपुट डिवाइस जो आहे ते काय करतं, इट इज तो इंटरफेस करतो कोणामध्ये, ह्युमन बिईंग आणि म्हणजे याच्यामधला इंटरफेअर येतो कोणामधला, ह्युमन बिईंगमधला आणि कम्प्युटर मशीनमधला, थोडक्यात युजरमधला आणि कम्प्युटर मशीनमधला. ओके, तो आहे इंटरफेस, कोण, इनपुट आउटपुट डिवाइसेस. ओके, नंतर द फंक्शन ऑफ अन इनपुट डिवाइस इज टू गिव द इन्फॉर्मेशन टू सी पी यू. तर आता जो इनपुट डिवाइसचा जो फंक्शन आहे तो काय करतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू देतो कोणाला, सी पी यूला बाय. आणि तो इनपुट डिवाइस कोणा थ्रू देतो, कारण हे जे कम्युनिकेशन आहे म्हणजे इंटर कम्युनिकेशन जर करायचं असेल कोणाचं, युजर म्हणजे ह्युमन बिईंगचं आणि कम्प्युटरचं, त्याच्यासाठी जो इंटरफरन्स आहे, इंटरफेअर डिवाइस आहे, इंटरफेस डिवाइस, तो म्हणजे कम्प्युटर, तो म्हणजे इनपुट डिवाइस. मग तो माणूस म्हणजे काय, ह्युमन बिईंग काय करू शकतो, मग ते इनपुट डिवाइस वापरून ते कोणाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो, सी पी यूला, कम्प्युटरचं सी पी यूला. म्हणजे नंतर द इन्फॉर्मेशन इज सेंड बाय द इलेक्ट्रिकल पल्सेस इन टर्म्स ऑफ झिरो अँड वन.
ती जी इन्फॉर्मेशन आहे ती कशाच्या फॉर्ममध्ये, दॅट इज इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे डिजिटल डेटाच्या फॉर्ममध्ये जाते, इन द फॉर्म ऑफ 0 and 1, त्याला आपण इथे इलेक्ट्रिकल पल्सेस म्हणजे इन टर्म्स ऑफ 0 and 1 दिले. ओके, नंतर द इन्स्ट्रक्शन इज गिवन इन कोडेड फॉर्म ऑर विथ अ लँग्वेज विच इज अंडरस्टूड बाय ह्युमन अँड कम्प्युटर. तर याच्यामध्ये काय आहे, जे इन्स्ट्रक्शन आहेत ते काही लँग्वेजेस असतात मग कम्प्युटरच्या, तर त्याच्या थ्रू काय कोडेड फॉर्ममध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे असतात, आणि मग त्या काय कम्प्युटर जो अंडरस्टँड करेल त्याच्या लँग्वेजमध्ये तो, आणि तर ती लँग्वेज म्हणजे आपण काय करतो की एक काही इन्स्ट्रक्शन असतात तर मग ह्युमन बीइंग ते इन्स्ट्रक्शन इनपुट डिवाइस थ्रू कम्प्युटरला देतो, आणि कम्प्युटर मग काय करतो ते ॲक्सेप्ट करतो इन्स्ट्रक्शन्स, आणि त्याच्यानुसार काय करतो ते जे इन्स्ट्रक्शन आहे ते अंडरस्टँड करून त्याच्यानुसार ते काय करतं प्रोसेस करतं पुढे. ओके, देर इज अ नंबर ऑफ डिवाइसेस विच कॅन बी यूज ॲज इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट डिवाइसेस नोन ॲज पेरिफेरल डिवाइसेस. म्हणजे जे भरपूर डिवाइस आहेत इनपुट आउटपुट डिवाइस, म्हणजे जे काय करतात आपण इनपुट किंवा आउटपुट, इनपुट आणि आउटपुट डिवाइस म्हणून वापरतो तर त्याला बोलतात पेरिफेरल डिवाइसेस. म्हणजे कसं आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, प्रिंटर आहे. आता कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट डिवाइस आहे आणि प्रिंटर हा आउटपुट डिवाइस. ओके, लाईक दॅट, असे बरेच एक्झाम्पल आहेत. तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात पेरिफेरल डिवाइसेस. ओके, नंतर इट मे बी इनपुट आउटपुट अँड स्टोरेज डिवाइस. तर पेरिफेरल डिवाइस काय असते, एक्सटर्नल मेमरी पण स्टो असू शकते, राईट. मग ते तर काय असतं, तर त्याच्यामध्ये हे पेरिफेरल काय काय असतं, इनपुट डिवाइस, आउटपुट डिवाइस आणि और स्टोरेज डिवाइस पण असू शकतात. तर याच्यामध्ये बघा काय काय दिलं आहे, एक फ्लॉपी डिस्क एक्झाम्पल बघा, पेरिफेरल IO डिवाइसेस कोणकोणते आहेत, एक आहे फ्लॉपी डिस्क, नंतर नंतर आहे काय माऊस, कीबोर्ड, नंतर मॉनिटर, CD आणि नंतर प्रिंटर. ओके, हे एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिलं काय, आता याच्यामध्ये बघा की इनपुट आणि आउटपुट डिवाइसेस दिलेले आहेत. आता पहिले इनपुट डिवाइस फ्लॉपी डिस्क आहे काय, माऊस आणि कीबोर्ड हे इनपुट डिवाइस आहेत, नंतर प्रिंटर, मॉनिटर आणि CD हे आउटपुट डिवाइसेस. ओके, हे आहे आउटपुट डिवाइस, कळलं का, म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD, पेरिफेरल IO डिवाइस. बघूया आता Figure 7.2 शोज डिफरंट पेरिफेरल्स. द फॉलोइंग डिवाइसेस आर नॉर्मली यूज ॲज अ पेरिफेरल इनपुट डिवाइसेस. आता याच्यामध्ये जे आहे तर हे जे पेरिफेरल्स आहेत तर काय हे हे पेरिफेरल आपल्याला दाखवले जाते, तर ते नॉर्मली ॲज अ इनपुट डिवाइसेस म्हणून वापरले जातात. तर याच्यामध्ये काय काय आहे ते बघूयात आता आपण, राईट. हे जे दिलेलं आहे ते पहिलं बघूया, कीबोर्ड. कीबोर्ड काय, इट इज मोस्ट कॉमन ऑनलाईन डिवाइस लाईक टाईपरायटर. इट इज मोस्ट कॉमन ऑनलाईन डिवाइस लाईक टाईपरायटर. हा जो कीबोर्ड असतो हा कशासारखा असतो, टाईपरायटरसारखा असतो, आणि हा आहे इनपुट डिवाइसमध्ये असतो. नंतर आहे पंच्ड कार्ड्स. मग पंच्ड कार्ड्स काय असतं, द ओल्ड डिवाइस अ कार्ड पंच्ड विथ अ कोडेड होल्स. द जे ओल्ड ओल्ड कम्प्युटर होतं त्याच्यामध्ये काय होतं, पंच्ड कार्ड वापरायचं. तर ते त्याच्यामध्ये काय करायचं, तर पंच कार्ड जर पंच केलं तर काय कोडेड होलमध्ये, म्हणजे कोडेड होलनी ते पंच करायचं असतं, म्हणजे त्याच्यानंतरनुसार ते डेटा त्याच्यात सेव्ह व्हायचं पंच कार्ड. आणि नंतर काय MICR म्हणजे इट इज अ मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. MICR ला काय बोलतात, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. नॉर्मली यूज इन बँकिंग फॉर प्रोसेसिंग द डॉक्युमेंट. ते कुठं MICR कुठं वापरतात, तर बँकिंगमध्ये वापरतात डॉक्युमेंट प्रोसेसिंगसाठी. त्याचं फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. हे पण इनपुट डिवाइस आहे. नंतर माऊस. माऊस काय, इट प्रोवाइड्स XY कोऑर्डिनेट्स टू मूव द कर्सर ओवर द स्क्रीन. हे माऊस काय करतं, XY कोऑर्डिनेट्स प्रोवाइड करतं आणि जो कर्सर आहे तो स्क्रीनवर मूव करण्यासाठी मदत करतं. नंतर लाईट पेन. इट इज अ पेन शेप डिवाइस यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द इमेज ऑन द स्क्रीन. हे लाईट पेन जो असतो ना,
ते काय करतं की हे कशासारखं त्याचं पेनसारखं शेप आहे आणि ते जी इमेज आहे स्क्रीनवरची त्याची पोझिशन डिफाईन करण्यासाठी दाखवणं डिटरमाईन करण्यासाठी हे लाईट पेन दाखवतात. नंतर आहे ऑप्टिकल स्कॅनर्स. तर ऑप्टिकल स्कॅनर काय, इट इज यूज टू कन्वर्ट इमेजेस फोटोग्राफ्स अँड डॉक्युमेंट्स इन टू कम्प्युटर डेटा. आता ऑप्टिकल जो स्कॅनर आहे तो स्कॅनर काय करतो, तर आपल्याला जी इमेज आहे ती कन्वर्ट करतो, म्हणजे इमेजेस फोटोग्राफ अँड डॉक्युमेंट इन टू कम्प्युटर डेटा. ते काय करतं, जे इमेज आहे फोटोग्राफ आहे डॉक्युमेंट आहे ते कशामध्ये कम्प्युटर डेटामध्ये कन्वर्ट करून देतं. काय स्कॅनिंग, स्कॅन केलं की आपण ते स्कॅन केलं की मग ते आपण कम्प्युटरला देऊ शकतो, म्हणजे कम्प्युटर त्या डेटा म्हणून तो वापरता येतो. ओके, थोडक्यात ऑप्टिकल स्कॅनर काय करतं, इमेज फोटोग्राफ आणि डॉक्युमेंटला कम्प्युटर डेटामध्ये कन्वर्ट करून देतो. ओके, नंतर आहे नेक्स्ट पॉईंट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय, द कंट्रोल युनिट together with ALU and internal memory unit forms a central processing unit. तर याच्यामध्ये काय आहे, तर आपल्या ब्लॉक डायग्राममध्ये बघितलं की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय कंटेन असतं, त्याच्यामध्ये एक असतं कंट्रोल युनिट, दुसरं असतं ALU दॅट इज अरिथमॅटिक लॉजिकल युनिट असतं, आणि तिसरं काय मेमरी म्हणजे इंटरनल मेमरी, राईट. आणि तर हे जे तिघांचं कॉम्बिनेशन आहे तर त्याचं बघून काय बोलतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतं. ओके, नंतर इट इज द मेन हार्डवेअर वेअर इट परफॉर्म्स लॉजिकल अँड अरिथमॅटिक ऑपरेशन. आता हे जो हा मेन हार्डवेअर आहे सी पी यू मधला, म्हणजे सी पी यू हा मेन हार्डवेअर, त्याच्यामध्ये काय जे सगळे अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन आहे ते याच्यामध्ये परफॉर्म होतं. नंतर आता बघूया याच्याबद्दल, आता त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे कंट्रोल युनिट, तर कंट्रोल युनिटमध्ये काय होतं ते बघूया. ओके, तर कंट्रोल युनिट It is for controlling and processing of instructions in CPU. The program instruction, when received from input, the instruction either a calculation or a comparison, it is required to pass the data towards output. All we find that the control unit is designed to coordinate the representation, storage and internal movement of the instruction and data. Hence, it is a nervous system of the computer. आता control unit आहे, तर control unitला काय करतात, बोलतात इट इज द नर्वस सिस्टम ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरची नर्वस सिस्टम आहे, म्हणजे काय करते हे, जर आता इनपुट डिवाइस थ्रू काय दिलं, इन्स्ट्रक्शन दिली, नंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे की कम्पॅरिझन करायचं आहे, नंतर जो डेटा आहे डेटा कुठं पास करायचं आहे इनपुटकडनं, कोणत्या इंटरनल मेमरीकडे जाऊ द्यायचं, नंतर आउटपुटकडे कसं पाठवायचं, हे जे सगळं कंट्रोल करण्याचं काम करतं. आणि हे जे सगळ्यांचं हे कोऑर्डिनेशन ठेवतं तो कोण ठेवतं, तर कंट्रोल युनिट. कशाचं, डेटा म्हणजे इन्स्ट्रक्शन येणार, नंतर प्रोसेस होणार, डेटा रीड करायचं आहे, राईट करायचं आहे, कोणती प्रोसेस म्हणजे नंतर आउटपुट डिवाइसला पाठवायचं का, हे जे सगळं जे कोऑर्डिनेशन करायचं आहे, म्हणजे डेटा कुठं स्टोअर करायचं, स्टोरेज म्हणजे इंटरनल मोमेंट त्याचं इन्स्ट्रक्शनचं डेटाचं सगळं जे कंट्रोल करतं कोऑर्डिनेशन ठेवतं, तर त्याला बोलतात ते कोण करतं, तो करतं कंट्रोल युनिट. आणि काय बोलतात मग याला, कंट्रोल युनिटला नर्वस सिस्टम ऑफ कम्प्युटर. ओके, आता बघूया कंट्रोल युनिट बघितलं म्हणजे नर्वस सिस्टीम, म्हणजे कम्प्युटरची नर्वस सिस्टीम म्हणजे कंट्रोल युनिट, म्हणजे ते काय करतं, इट मेक द कोऑर्डिनेशन बिटवीन इंटरनल स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स अँड डेटा, ऑल दोज थिंग्स. ओके, तर याच्यानंतर आहे म्हणजे सगळ्यांना म्हणजे इन्स्ट्रक्शनला आय ओ डिवाइस करणं, डेटा पाठवायचं आहे इन्स्ट्रक्शनला ॲड्रेसला, कंट्रोल करण्याचं काम करतं कंट्रोल युनिट. ओके, नंतर बघायचं नेक्स्ट आहे इंटरनल मेमरी युनिट. तर याच्यामध्ये काय, इट इज द स्टोरेज एरिया फॉर द डेटा अँड प्रोग्राम. द ALU नीड्स डेटा अपॉन विच टू ॲक्ट अँड द इन्स्ट्रक्शन ॲज हाऊ टू ॲक्ट.
Okay, these are obtained from the memory unit made up of the number of location. The memory consists of the two type, that is RAM. RAM म्हणजे random access memory and ROM, that is read only memory. तर याच्यामध्ये काय असतं, जी इंटरनल मेमरी असतं ना, तर ती जो एरिया असतो म्हणजे डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी तो कम्प्युटरमधला तो त्याला बोलतात इंटरनल मेमरी युनिट. तर याच्यामध्ये काय ए एल यू जो आहे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला डेटा आहे. मग डेटावर काय करायचं, आपल्याला प्रोसेस करायची इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे कशी इन्स्ट्रक्शन वापरायची अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर तो जो त्याचा डेटा सगळं ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर काय करायचं, ते तो जो त्याचा आउटपुट जो आहे तो एका स्पेसिफिक मेमरी लोकेशनला किंवा एखादा जो डेटा आहे तो इंटरनल मेमरी लोकेशन थ्रू आपल्याला काय करावं लागतं, सेव्ह करावं लागतं प्रोसेस करण्यासाठी. मग त्याच्यासाठी जी मेमरी लागणार आहे ती म्हणजे इंटरनल मेमरी, राईट. आणि ते मेमरी लोकेशन्स असतात, म्हणजे प्रत्येक बाईटसाठी, म्हणजे प्रत्येक ऑपरेंडसाठी थोडक्यात, म्हणजे जो डेटा असतो त्याला बोलतात ऑपरेंड. तर त्याला स्टोअर करण्यासाठी कम्प्युटरमध्ये इंटरनल मेमरी असते, आणि त्याच्यासाठी म्हणजे बरेच नंबर ऑफ लोकेशन्स असते दिलेले. तर ते मेमरीचे दोन टाईप आहे, पहिला आहे रॅम, दॅट इज रँडम ॲक्सेस मेमरी, आणि दुसरा आहे रोम, दॅट इज रीड ओनली मेमरी. पहिला बघूया रँडम ॲक्सेस मेमरी. तर रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये काय आहे, इट इज यूज फॉर टेम्पररी स्टोरेज व्हेन द व्हेन स्विच ऑफ एनी इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन रॅम इज लॉस. म्हणजे काय होतं, हे टेम्पररी स्टोरेजसाठी रॅम वापरतात, दॅट इज रँडम ॲक्सेस मेमरी बोलतात. आणि जर कम्प्युटर स्विच ऑफ झाला तर त्याच्यामधला ती जी इन्फॉर्मेशन आहे ती काय होते रॅममधली, ती लॉस होऊन जाते. म्हणजे काय होतं, व्हेन कनेक्ट इज ऑफ डेटा विल बी लॉस. आणि त्यालाच बोलतात होलाटाईल मेमरी. काय बोलतात त्याला, म्हणजे रॅम इज अ होलाटाईल मेमरी, म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी इज अ होलाटाईल मेमरी. म्हणजे काय, जर पॉवर गेलं की डेटा लॉस होऊन जातो, आणि हे टेम्पररी स्टोरेजसाठी वापरतात. नंतर आहे रोम, दॅट इज रीड ओनली मेमरी. मग काय, दिस इज इन दिस इन्फॉर्मेशन इज परमनंटली स्टोअर्ड इवन इफ स्विच ऑफ, इट डज नॉट अफेक्ट द इन्फॉर्मेशन, इट कॅन नॉट बी अल्टर अँड फ्रेश इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी रिटर्न इन टू रोम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जी आहे ही परमनंट, म्हणजे मेमरी जी आहे ही जो डेटा आपण असणार आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन, तो परमनंटली स्टोअर्ड असणार आहे याच्यामध्ये. जर म्हणजे पॉवर ऑफ जरी झाली तर याच्यातला जो इन्फॉर्मेशन आहे डेटा तो लॉस होत नाही, याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही. आणि नंतर काय केलं जातं, हां, तर रोम इज अ नॉन होलाटाईल मेमरी. म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये काय होतं, जर पॉवर ऑफ झाली तर याच्यातला जो डेटा आहे तो परमनंटली जो डेटा आहे तो काय होत नाही, तो लॉस होत नाही. आणि याच्यातली जो इन्फॉर्मेशन आहे रॉममधला, तर त्याचं नावच आहे रीड ओनली मेमरी. इन्फॉर्मेशन याच्यामध्ये राईट करता येत नाही, फक्त रीड करता येते, ओके. आणि नंतर सब पार्ट आहे सी पी यूचा ए एल यू. मग ए एल यू म्हणजे काय, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. म्हणजे काय, दिस हँडल्स बोथ द अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन ऑन विच मच ऑफ द कम्प्युटर प्रोग्राम इज बेस्ड. इट कन्सिस्ट ऑफ सर्किट्स लाईक ॲडर, सब्ट्रॅक्टर, कंपॅरेटर, एक्सेट्रा. तर याच्यामध्ये ए एल यूमध्ये काय होतं, जे सगळे जे अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन आहेत ते ए एल यूमध्ये परफॉर्म होतात, राईट. आणि द मोस्ट ऑफ द जे कम्प्युटरचे प्रोग्राम आहेत ते ए एल यू बेस्ड होतात, म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशनमध्येच होतात. म्हणजे होतात, म्हणजे याच्यामध्ये काय सर्किट, कोणकोणते सर्किट असतं त्याच्यामध्ये, ॲडरचे सर्किट, सबट्रॅक्टरचे, कंपॅरेटरचे, म्हणजे लॉजिकल अरिथमॅटिक सर्किट पण असतात आणि लॉजिकल सर्किट पण असतात, ओके. तर हे झालं, आपण आज बघितलं इनपुट डिव्हायसेस आणि इंटरनल मेमरी. इंटरनल मेमरीमध्ये काय बघितलं आपण, दुसरा पार्ट म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे पार्ट बघितलं. पहिलं इनपुट डिव्हाइस बघितलं, दुसरा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यामध्ये काय कंट्रोल युनिट बघितलं, इंटरनल मेमरी बघितलं, आणि नंतर ए एल यू बघितलं, दॅट इज अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. आणि इंटरनल मेमरीचे सबटाईप, दॅट इज रॅम आणि रॉम बघितलं, ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आउटपुट डिव्हाइस काय
ते बघूयात. ओके, स्टॉप करू. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके.